आज 20 जुलै 2024 आपण हा जो व्हिडिओ बघत आहात हा आहे घाटपुरी शिवारातील लेकूरवाडी टेकडीचा. आणि आम्हाला काल ओम हास्य क्लब खामगाव, नाना नानी पार्क खामगाव याचे संचालक सन्माननीय गोपाल भाऊ चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून आम्हाला 50 वडाची रोपं उपलब्ध झाली. आणि ती वडाची रोपं आज आम्ही या लेकूरवाडी टेकडीवर हे असे जे झुडपं आहेत, काटेरी झुडपं ज्याला टणटणी वगैरे म्हणतो आपण, काही कामुनिया म्हणतात, तर अशा या झुडपांमध्ये याचं रोपण आम्ही या ठिकाणी करत आहे. सर्व शिक्षा अभियानचे राजेश शर्मा सर यांच्या हस्ते या वटबालतरूचं रोपण या ठिकाणी करत आहोत. सर्पमित्र विजयजी खंडागळे, आमचे कवी मनाचे पर्यावरण कवी गणेशदादा कोकाटे, इयत्ता 7वा अ वर्गाचा संकेत भोसले, सातवाई शंतनू मोरे, आणि मी स्वतः संजय गुरव, आम्ही या ठिकाणी हे 50 झाडं अशा या झुडपांमध्ये लावत आहे. या झुडपांमध्ये ही रोपं लावल्यामुळे काय होईल, यांना आपसुकच संरक्षण मिळेल, कुठल्याही ट्री गार्डची गरज भासणार नाही. आणि नक्कीच पुढच्या वर्षी ही झाडं आपल्याला 1.5-2 फुटाची झालेले नक्कीच दिसणार आहेत. आणि मोकाट जनावरांपासून त्याचं नक्कीच संरक्षण होईल. झाड लावल्यानंतर त्याला अशा पद्धतीने आळं केल्या जाते आणि नंतर ह्या फांद्या सगळ्या त्यावर उडून घेतल्या जातात, काटेरी फांद्या, ज्यामुळे त्यांना संरक्षण या ठिकाणी मिळत असते. तर मी ओम हास्य क्लबचे गोपालजी चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि नाना नानी पार्कमध्ये जो त्यांनी वृक्ष वाटपाचा कार्यक्रम गेल्या आठवड्याभरापासून ठेवलेला आहे, त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्या सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीने सर्वांनी वृक्षारोपण करावं एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. खामगाव शहरातील भाजी मार्केटमध्ये आमचा एक माजी विद्यार्थी आहे आणि तो त्या भाजी बाजाराचं मुख्य आकर्षण आहे, कारण की तो भाजीपाला विकताना काही कविता सादर करत असतो, छोट्या छोट्या चारोळ्या. त्याच्यातलीच एक चारोळी आज या वृक्षारोपणाच्या वेळेस मला आठवली, ती मी या ठिकाणी विशद करतो. या भाऊ इकडे जाऊ नका तिकडे, वृक्षारोपण आहे इकडे आणि ही काळाची गरज आहे. ओम हास्य क्लब नाना नानी पार्क खामगाव यांच्यातर्फे आम्हाला 50 वडाची बालतरू मिळाली. बघा, ही छोटी छोटी बालतरू आहेत आणि अशा ह्या झुडपांमध्ये, काटेरी झुडपांमध्ये आम्ही यांचं या ठिकाणी लागवड करत आहोत. ओम हास्य क्लब आणि सृष्टीमंगलम प्रतिष्ठान खामगाव यांच्या वतीनं या लेकूरवाडी टेकडी गाव घाटपुरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी हे वृक्षारोपण होत आहे. आणि आज पुन्हा गोपालजी चौधरी यांना आम्ही विनंती करणार आहे की आज पुन्हा 50 झाडं द्या, उद्या 30 सुद्धा आम्ही या ठिकाणी लागवड करू. आणि त्यांनी दिलेल्या सर्व 1-1 रोपांचं या ठिकाणी आम्ही रोपण करणार आहोत. जवळपास 60-70 एकराची ही टेकडी आहे आणि या टेकडीवर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बीजारोपण आणि वृक्षारोपण करत आहोत. खास करून भर आमचा वटवृक्षांवर आहे. अनेक वटवृक्ष या टेकडीवर मोठे मोठे वटवृक्ष लावून झालेली आहेत, परंतु ही बालतरू आम्हाला काल 50 मिळाली. आज उद्या आणखी 50 मिळतील अशी 101 बालतरू ओम हास्य क्लब आणि सृष्टीमंगलम प्रतिष्ठान या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी लागवड केल्या जाणार आहे, चालू आहे. एवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हा आमचा संकेत भोसले, वर्ग 7वा अ, नॅशनल हायस्कूल खामगाव जिल्हा बुलढाणा, ओ मास्य क्लबतर्फे मिळालेले
बालतरू यांचं रोपण या ठिकाणी. हे बघा, हे छोटंसं वडाचं रोप आहे, एकच पान आहे आणि त्याला फुटवे आलेले आहेत. अशी 50 वडाची बालतरू आम्हाला ओम हास्य क्लबतर्फे मिळालेले आहे. मोफत वृक्ष वाटप, हजारो वृक्ष बालतरूंचं वाटप त्यांच्यामार्फत सुरू आहे. आणि आमचा सृष्टीमंगलम प्रतिष्ठान जो क्लब आहे याच्यातर्फे या ठिकाणी हे रोपण सुरू आहे. अशी आहेत आमची हे दोन सैनिक. गेल्या अनेक दिवसांपासून, पावसाळा सुरू होण्याच्या आधीपासूनच आमच्यासोबत काम करत आहेत. आपण बघत आहात, बघा हे सुद्धा वडाचंच झाड आहे. सगळी वडाचीच झाडं या ठिकाणी आज लावली. 4-5 फक्त सीता अशोक घेतली आम्ही. शंतनू भोसले 7वा वर्ग, संकेत भोसले. कुंपणाविना वृक्षारोपण, कुंपणाविना वृक्ष संवर्धन, बिनखर्ची कार्यक्रम वृक्षारोपणाचा. 1 रुपयाही खर्च न करता आम्ही वृक्षारोपण करत आहोत. असं आत घुसून या झुडपांच्या आतमध्ये जी झुडपांची जी जाळी तयार झालेली असते आणि त्या ठिकाणी उन्हापासूनही संरक्षण होते. आणि वड पिंपळाची झाडं ही जिद्दीनं जगवणं शिकवत असतात. असं झुडपांच्या या जाळीमध्ये, ज्याला आपण नैसर्गिक कुंपण म्हणू, झाडांना कुठल्याही प्रकारची इजा न होता, झुडपांना कुठल्याही प्रकारची इजा न होता, या पद्धतीनं आपल्याला हे आता वृक्षांवरती फुलांचा वर्षाव या ठिकाणी होत आहे. असा इथं खड्डा खोदून झालेला आहे आणि अशा या झुडपांच्या जाळीमध्ये वटवृक्षांचे बालतरूंचं रोपण या ठिकाणी होत आहे. छान बघा ही कशा जाळी आहेत. नंतर ह्या फांद्या एकमेकांना येऊन भेटल्या की आतमधलं काय कार्य केलं ते कोणाला माहिती पडणार नाही आणि न कळतच या झाडाचं संरक्षण होईल. पलीकडनंही बघा, आमचा एक विद्यार्थी, आमचा बालवृक्ष मित्र शंतनू मोरे आणि संकेत भोसले जिद्दीनं काम करत आहेत, चंद्रशेखर गोखले यांच्या कवितेप्रमाणे. अशी जिद्द लहानपणीच या बालमनात रुजली तर नक्कीच या सृष्टीचं संवर्धन झाल्याशिवाय राहणार नाही. अभ्यासासोबतच पर्यावरण रक्षणाचे धडे दिले गेले पाहिजेत. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी वृक्षरोपणाची, तुला गोडी वृक्षरोपणाची बघून घे सावळी मूर्ती. आता त्या झाडामध्ये पांडुरंगाची, त्या झाडामध्ये पांडुरंगाची कधी लागेल रे वेढ्या तुला गोडी वृक्षरोपणाची,
तुला गोळी वृक्षरूप नाची. धन्यवाद.